तर पा लास्ट लेक्चर मध्ये आपण बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन्स हा टॉपिक पाहत होतो. त्यामध्ये जे चार रूल्स होते ते आपण पाहिलेले आहेत. आता त्याच्यावर एक एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व केलं होतं कालला. तर आज आपण आणखी एक दोन एक्झाम्पल्स बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शनचे पाहणार आहोत. हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन, केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचं, त्याचे रूल्स जे काल आपण पाहिले त्याच्याशी निगडीत अशा प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी आता घेतोय. पाच अक्षर तो फर्स्ट एक्साम्पल आय एम गोइंग टू टेक इट इज नथिंग बट द पार्ट. एक रिएक्शन मी ऍड केली येतो AgOH. AgOH काय घेतलं ट्वाइस प्लस पा HCl असा प्रकारे मी घेतलं. क्यूज राईट टू पा AgCl2 आणि प्लस AgCl2 आणि प्लस काय सांगा H2. यू आर आस्क्ड टू, तुम्हाला सांगितलं गेलंय की बॅलन्स दिस केमिकल रिएक्शन, दॅट इज बॅलन्स दिस केमिकल इक्वेशन. हे केमिकल इक्वेशन बॅलन्स करा. काय सांगितलंय? हे केमिकल इक्वेशन बॅलन्स करा. आता बॅलन्स करताना जे रूल्स आहे मी तुम्हाला काय करतो पहा, त्याचे रिमेंबर करून देतो. पहा रूल्स काय काय आपण पाहिले होते त्याची आठवण करून देतो मी या ठिकाणी. पहिला रूल होता की जे इक्वेशन तुम्हाला दिलंय चेक वेदर इट इज बॅलन्स्ड ऑर नॉट. चेक वेदर इट इज बॅलन्स ऑर नॉट. ते इक्वेशन बॅलन्स आहे की नाही ते चेक करा. आता बॅलन्स इक्वेशन कधी असतं? इफ द काय सांगा नंबर ऑफ ऍटम्स इन द लेफ्ट हँड साइड अँड द नंबर ऑफ ऍटम्स इन द राईट हँड साइड इज सेम. आलं लक्षात? ठीक आहे. कुठल्याही एलिमेंटचा आपण जर विचार केला तर लेफ्ट हँड साइडच्या ऍटमची संख्या आणि राईट हँड ऍटमची संख्या जर सेम असेल देन दॅट इक्वेशन इज काय सांगा बॅलन्स इक्वेशन. आता चला चेक करा आपण एजी. पा हाऊ मेनी ऍटम्स ऑफ एजी इन द लेफ्ट हँड साइड? वन. इन द राईट हँड साइड देर इज काय सांगा ओनली वन ऍटम ऑफ एजी, म्हणजे एजी बॅलन्स आहे. चला दुसरं क्लोरीन पा. क्लोरीन हाऊ मेनी ऍटम्स आर इन द लेफ्ट हँड साइड? वन ऍटम. अँड हाऊ मेनी ऍटम्स इन द राईट साइड? टू ऍटम्स. म्हणजे क्लोरीनची ऍटम बॅलन्स नाहीये, म्हणजेच पर्यायानं द रिएक्शन इज नॉट बॅलन्स्ड, नॉन बॅलन्स रिएक्शन अशा प्रकारचे ते आहे. लक्षात ठीक आहे. मग अनबॅलन्स्ड इक्वेशन या ठिकाणी लिहिलेले. मग यू आर आस्क्ड टू काय सांगा बॅलन्स इट. तुम्हाला काय सांगितलं ते बॅलन्स करा. लक्षात आलं तुमच्या? क्लोरीन ह्या बाजूला ओनली वन ऍटम इन द लेफ्ट हँड साइड अँड इन द राईट हँड साइड देर आर टू ऍटम्स ऑफ क्लोरीन, दॅट्स व्हाय इट इज नॉट बॅलन्स्ड रिएक्शन. मग बॅलन्स करूयात. मग काय करायचं? पहिली आपली सुरुवात जी होती पहा लक्षात घ्या, जे इक्वेशन आहे ते आपण काय करतो सांगा मॉलिक्युलर फॉर्म्युलाने लिहितो, केमिकल इक्वेशन लिहिलं आपण. आता आपल्याला काय करायचंय? ज्या कंपाऊंड मध्ये लार्ज नंबर ऑफ ऍटम्स आहे त्याच्यापासून सुरुवात करायची असते. मग आता इकडे लक्ष द्या, एजी वन ह्याचे ऑक्सिजनचे टू आणि हायड्रोजनचे टू, ऑक्सिजन ओ एच ट्वाईस आहे ना, एजीचा एक ऍटम ऑक्सिजनचे दोन आणि हायड्रोजनचे दोन, म्हणजे किती? पाच ऍटम्स. कोणत्या कंपाऊंड मध्ये? या कंपाऊंड मध्ये. कळते सर्वांना? हाऊ मेनी ऍटम्स आर देअर? फाईव्ह ऍटम्स आर देअर इन दिस कंपाऊंड. कळते सर्वांना? आणि दुसरी गोष्ट, क्लोरीनचा जर विचार तर क्लोरीन सुद्धा अनबॅलन्स आहे. बा क्लोरीन सुद्धा कसं आहे? अनबॅलन्स. मग आपण इथून सुरुवात केली तरी चालेल किंवा क्लोरीन पासून केली तरी चालेल. चला आपण याच्यापासून सुरुवात करू. चला हाऊ मेनी ऍटम्स ऑफ एजी देअर? वन ऍटम. हियर इट इज ऑल्सो वन. चला एजीचा प्रश्न संपला. आता ऑक्सिजनचा विचार करू. हाऊ मेनी ऍटम्स ऑफ ऑक्सिजन? टू ऍटम्स. पा लक्ष, ऑक्सिजन किती आहे सांगा? टू ऍटम्स आहेत आणि या बाजूला एकच ऍटम आहे ऑक्सिजनचा, आहे की नाही? मग जर आपण काय केलं, मी या ठिकाणी लिहितो पा लक्ष द्या. नंबर ऑफ काय सांगा ऍटम्स ऑफ काय सांगा ऑक्सिजन, इथं लेफ्ट हँड साइडला मी लिहिलं लिहितो आणि राईट हँड साइडला या ठिकाणी लिहितो. सांगा लेफ्ट हँड साइडला किती ऍटम आहे ऑक्सिजनचे? टू. आणि राईट हँड साइडला किती सांगा? वन. याचा अर्थ काय? ऑक्सिजन ऍटम जो आहे ते बॅलन्स नाहीये. मग आपण हे बॅलन्स करण्यासाठी काय करणार आहे लक्ष द्या, राईट हँड साइडला ऑक्सिजन ऍटम दोनचे आहे, दोन होण्यासाठी आपण इथं टू घेऊयात. काय घेतो त्याचं ते प्रिफिक्स टू घेऊयात. मग पा आता लक्ष, देअरफॉर पा लक्ष, एजी ओ एच काय सांगा ट्वाईस प्लस एस सी एल गिव्स राईट टू एजी सी एल टू आणि प्लस काय सांगा ट्वाईस एच टू. ट्वाईस एच टू घेतल्यामुळे काय आले? ऑप्शन एक होता की नाही राईट हँड साइडला, तर दोन घेतल्यामुळे दोन ऑप्शन झाले. आता कळलं सर्वांना? इथं काय केलं मी? टू ऑप्शन टाकले. समजलं सर्वांना? माझं झाले का ट्वाईस? ऑप्शन बॅलन्स झालं. चला आता या कंपाऊंड पासून सुरुवात केलं. एजी बॅलन्स होता इकडे एक, इकडे एक, ऑप्शन सुद्धा बॅलन्स झाला. हायड्रोजन चेक करा. आता काय चेक करायचं? हायड्रोजन. लक्ष, हायड्रोजनचे ऍटम किती आहे तिथं? टू. देर आर काय सांगा? टू ऍटम्स ऑफ हायड्रोजन. दिसते सर्वांना? आहे की नाही? जर दोन ऍटम हायड्रोजनचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? इकडे किती हायड्रोजनचे ऍटम? चार आहेत. इकडे किती आहे सांगा? चार. वेदोने चार आणि इकडे किती आहे? दोनच. मग आपल्याला इथं जर दोन हायड्रोजन असेल, जर आपण टाकले इथं दोन, तर दोन आणि दोन चार होऊ शकतील की नाही? मग आता सेकंड स्टेप काय येणार पहा लक्ष द्या. लक्ष द्या, हायड्रोजन ऍटम्स बॅलन्स करतोय आता. ठीक आहे. नंबर ऑफ काय सांगा? नंबर ऑफ काय सांगा? हायड्रोजन ऍटम्स. नंबर ऑफ काय सांगा? हायड्रोजन ऍटम्स. कुठं? नीट लक्ष द्या. लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड काय सांगा? साइड. आणि या ठिकाणी काय सांगा? राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला हायड्रोजनचे ऍटम किती आहेत पहा लक्ष द्या. ऐका, किती आहेत तिथं? दोन.
आणि हा एक किती 3 आहे लेफ्ट हँड साइडला, राइट हँड साइडला मी दोन्ही किती आहेत 4 आहेत। मी आपल्याला काय करू, एक ऍटम लेफ्ट हँड साइडला वाढवावा लागेल, या बाजूला एक ऍटम काय करावा लागेल वाढवा। पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये बदल न करता आपण तो वाढवू शकतो। इथे जर ट्वाइस घेतलं ना मी तर एक हायड्रोजन त्याचे दोन हायड्रोजन होते, तर ते सर्वांना मग काय होईल पहा, लक्ष द्या कशा प्रकारची स्टेप होईल ती। हे पहा एजी OH ट्वाइस प्लस ट्वाइस HCl, किती झाले सांगा, ट्वाइस HCl झाले, गिव्स राइज टू AgCl2 आणि प्लस काय सांगा ट्वाइस H2O। इन ऑर्डर टू बॅलन्स द हायड्रोजन ऍटम्स वी हैव टेकन 2 हियर, आपण दोन घेतले या ठिकाणी। कळतं सर्वांना, कारण इकडे 3 होते LHSN लेफ्ट हँड साइडला, राइट हँड साइडला किती होते 4, मी तर 2 घेतल्यामुळे झालं ते बॅलन्स झालं। मग आता हायड्रोजन झाला म्हणजे पहा, हायड्रोजन Ag झालाय, ऑक्सिजन झालाय, हायड्रोजन झालाय, आता आपल्याला हायड्रोजनचं बॅलन्स झालं। आता याच्यामध्ये राहिलं कोण, क्लोरीन, हायड्रोजन तर ऑलरेडी झालेलं आहे बॅलन्स, आता राहिलं कोण सांगा क्लोरीन। तर नीट जर तुम्ही लक्ष दिलं, नीट जर लक्ष दिलं तर काय पहा, लक्ष द्या नीट बॅलन्स आहे की नाही रिएक्शन चेक करू पहा। Ag तर आहेच आहे, ऑक्सिजन आपण बॅलन्स केलाय, हायड्रोजन आपण बॅलन्स केलाय, राहिला प्रश्न क्लोरीनचा। तर क्लोरीनचे पहा ट्वाइस Cl, पहा दोन आहे तिकडं, किती आहे सांगा ट्वाइस Cl, आणि इकडे काय सांगा Cl2, म्हणजे याचा अर्थ इकडे दोन ऍटम आहे क्लोरीनचे, इकडे सुद्धा काय सांगा दोन ऍटम क्लोरीनचे, दिस इज द काय सांगा बॅलन्स्ड रिएक्शन। म्हणून पहा अशा प्रकारे दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन, बॅलन्स्ड इक्वेशन ऑफ काय सांगा गिवन रिएक्शन, का बॅलन्स आहे। चला परत एक चेक करू पहा, व्हेरिफिकेशन करतो मी त्याचं, व्हेरिफिकेशन पहा नीट लक्ष द्या, पडताळणी करू आपण त्याची, राईट, ठीक आहे। पहा नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ काय सांगा इथे इलेमेंट लिहितो, इलेमेंट नंबर ऑफ ऍटम्स इन LHS आणि नंबर ऑफ ऍटम्स इन RHS। चला पहिला Ag नावाचा एलिमेंट घ्या, चला Ag, लेफ्ट हँड साइड मध्ये Agचा एक ऍटम, राईट मध्ये सुद्धा एकच, Agचा लेफ्ट हँड साइड एलिमेंट चे राईट हँड एलिमेंट ची संख्या जशी झाली सेम झाली। चला ऑक्सिजन पहा, O2, O2 म्हणजे काय सांगा दोन ऑक्सिजनचे ऍटम आहेत इकडे, आणि इकडे सगळं ट्वाइस O आहे का, ट्वाइस आणि हा O, म्हणजे ऑक्सिजनचे दोन ऍटम या बाजूला, इकडे सुद्धा काय सांगा दोन ऍटम। नंतर पहा लक्ष द्या हायड्रोजन, पहा हायड्रोजनचे इकडे किती आहे 2 ऍटम्स, आणि हे ट्वाइस H म्हणजे दोन दोन चार आले का, पहा हे दोन ऍटम्स आणि हे दोन ऍटम्स, दोन दोन किती झाले 4, इकडे जर पाहिलं तर बेजून एक पहा ट्वाइस H2 म्हणजे आहे का 4, या बाजूला सुद्धा काय सांगा 4, आणि या बाजूला सुद्धा किती 4, हायड्रोजन बॅलन्स झाला। राहिला प्रश्न आता कोणाचा सांगा, क्लोरीनचा, पहा ट्वाइस Cl2 आणि काय सांगा Cl, ट्वाइस Cl म्हणजे दोन ऍटम क्लोरीनचे या बाजूला आहेत, या बाजूला 2 ऍटम्स, म्हणजे 2 ऍटम्स, म्हणजे क्लोरीनचा जर विचार केला तर 2 ऍटम्स इन द लेफ्ट हँड साइड, 2 ऍटम्स इन द राइट हँड साइड। इन दिस वे ऑल द एलिमेंट्स हैज द काय सांगा सेम नंबर ऑफ ऍटम्स इन द लेफ्ट हँड साइड अँड काय सांगा इन द राइट हँड साइड, ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन दिस रिएक्शन, या रिएक्शन मध्ये भाग घेणारे सगळेचे सगळे जे एलिमेंट्स आहेत दे हैव सेम नंबर of atoms in the left hand side and same number of atoms in the right hand side, this you can see here, asa apan tya tikani pahu shakto. In this way we have verified that is kay sanga it is the balanced chemical equation, he balanced asa prakarcha chemical equation aahe asa aplya tya tikani lakshat yeto. Tar te sarvanna thik aahe, let's take kay sa another example from your book, tumcha pustakatle mi dusre example ghetoy SO2 plus H2S, pa let's take the another example, SO2 plus H2S gives rise to sulfur plus H2O. SO2 plus H2S gives rise to sulfur plus kya sanga H2O. Here it is a solid, here it is the liquid, here it is a kya sanga gas, here it is a kya sanga liquid. Pa asa paddhatine aplyala tya thikani kay kele sanga dile liquid that is aqueous state madhe ahe, aqueous state madhe chala. दिस इज द काय सांगा एक्झाम्पल यू आर गिव्हन, हे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले, राईट, ठीक आहे, हे बुक मधले एक्झाम्पल मी घेतलेले, आपल्या बुक मधले एक्झाम्पल आहे, पहा SO2 प्लस H2S गिव्ज राइज टू S प्लस H2O, वी हॅव टू बॅलन्स दिस इक्वेशन। पहिल्यांदा आपण चेक करू वेदर दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट, हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे की नाही ते आपण चेक आउट करूयात, पहा लक्ष द्या वेदर दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट, चेक करा नंबर ऑफ ऍटम्स, पहा लक्ष द्या बॅलन्स आहे की नाही मी चेक आउट करतो, पहा लक्ष द्या या ठिकाणी इलेमेंट लिहितो, या ठिकाणी काय लिहितो इलेमेंट, हा त्यानंतर पहा नंबर ऑफ ऍटम्स, ऍटम्स या ठिकाणी नंबर ऑफ काय सांगा ऍटम्स, ऍटम्स इथं इथं लेफ्ट हँड साइड आणि इथे काय सांगा राईट हँड साइड, अशा प्रकारचे मी एक चार्ट तयार करतो एक छोटासा, लक्षात घ्या
elements, number of atoms in left hand side and right hand side. अलग अलग सर्वांचा ठीक है. चला इलेमेंट कौन कौन थे? सल्फर है, ऑक्सीजन है, हाइड्रोजन है. थ्री इलेमेंट्स आर देयर ओनली, सल्फर, ऑक्सीजन एंड हाइड्रोजन, राइट? ठीक है. हाउ मेनी एटम्स ऑफ सल्फर आर देयर इन द लेफ्ट हैंड साइड? लेफ्ट हैंड साइडला सल्फरचे किती एटम्स आहे पा? हा वन, हा टू. लेफ्ट हैंड साइडला सल्फरचे टू एटम्स आहेत. ठीक है. राइट हैंड साइडला सल्फरचे किती आहेत? ओनली वन आहे पा. हियर इट इज ओनली वन एटम. म्हणजे याचा अर्थ रिएक्शन किंवा इक्वेशन अनबॅलन्स आहे. लेफ्ट हैंड साइड ला सल्फर चे एटम 2 आहेत, राइट हैंड साइड ला किती आहेत? 1. चला दुसरे पाहूया. ऑक्सिजन पाइप ने किती आहे सांगा? 2. ऑक्सिजन काय? 2. आणि या बाजूला ऑक्सिजन किती आहे सांगा? ओनली 1. मे ऑक्सिजन इज आल्सो नो नंबर ऑफ ऑक्सिजन आर सेम इन द लेफ्ट हैंड साइड. नंतर काय सांगा? हायड्रोजन चेक कर. हायड्रोजन इथे किती आहे सांगा? 2. हायड्रोजन किती आहे? 2. आणि तिकडे किती आहे सांगा? 2. हायड्रोजन बॅलन्स आहे. हायड्रोजन कसं आहे? बॅलन्स आहे. अशा पद्धतीने यू कॅन सी दैट द काय सांगा? नंबर ऑफ एटम्स, टोटल नंबर ऑफ एटम्स जर आपण पाहिले तर 6 आणि या बाजूला किती सांगा? 4. म्हणजे याचा अर्थ रिएक्शन, दॅट इज द केमिकल इक्वेशन, इज अनबॅलन्स्ड. कुठल्या प्रकारचं? अनबॅलन्स अशा प्रकारचं केमिकल इक्वेशन ते आहे. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आले, 6 आणि काय सांगा? 4. इट इज अनबॅलन्स्ड इक्वेशन, राईट? ठीक आहे. मग आता आपल्याला बॅलन्स करायचे. काय करायचं सांगा? ते बॅलन्स करायचं. मग आपण ज्या कंपाऊंड मध्ये सगळ्यात जास्त ऍटमचा नंबर आहे त्याच्या सुरुवात करा. SO2 याच्यामध्ये 3 ऍटम्स आहे, एक सल्फरचा, दोन ऑक्सिजनचे. याच्यापासून सुरुवात करा किंवा याच्यापासून करा, कोणापासून आपण करू शकतो. चालेल. चला मी याच्यापासून सुरुवात करतो. ठीक आहे. काय करायचं? इकडे सल्फरचे पालक्ष, लेफ्ट हँड साइडला सल्फरचे किती ऍटम्स आहेत? 2. राईटला किती आहे? 1. मग राईटला कोणता 2 व्हायचा असेल तिथे 2 घ्यावं लागेल आपल्याला पहिल्यांदा. लेफ्ट हँड साइडला 2 ऍटम्स होते, राईट हँड साइडला किती आहे? 1. म्हणजे सल्फर पाहिला बॅलन्स करायचा तर राईट हँड साइडला सल्फर जर 2 व्हायचा असेल तिथे 2 घ्यावं लागेल मला. तर सर्वांना आता पाहिजे SO2 प्लस H2O H2S गिव्स राइज टू ट्वाइस S आणि प्लस काय सांगा? H2O. चला बॅलन्स झाले का चेक करा. चेक करायचं. सल्फरचे इकडे किती होते? 2 होते. इकडे किती झाले? 2. सल्फरचा विषय संपला. हायड्रोजन पालक्ष इकडे किती आहे सांगा? 2. आणि इकडे किती हायड्रोजनचे? 2. ऑक्सिजन चेक करा. इकडे ऑक्सिजनचे 2, इकडे ऑक्सिजनचा 1 आहे. म्हणजे ऑक्सिजन अजून बॅलन्स नाही, म्हणजे अजून ऑक्सिजन बॅलन्स करायचे आपल्याला. आता चला ऑक्सिजन कसा बॅलन्स करायचा? अलीकडच्या बाजूला 2 आहेत आणि पलीकडच्या बाजूला किती आहे? 1 आहे. मग काय करायचं? इथं ट्वाइस जर आपण घेतलं, ट्वाइस H2O, तर दोन ऑप्शन होतील की नाही? मी इथं 2 घेतो पालक्ष. हा पा, 2 बॅलन्स बॅलन्स ऍटम्स ऑफ ऑक्सिजन पा. आता आपण असं घेऊ, SO2 प्लस काय सांगा? H2S गिव्स राइज टू ट्वाइस S आणि प्लस ट्वाइस H2O घेतलं. काय घेतलं मी सांगा? ट्वाइस H2O अशा प्रकारे मी घेतलं. आता काय झालं पालक्ष? झालं का ऑप्शन बॅलन्स? ऑप्शन इथे किती होते? 2 होते. या बाजूला किती आले सांगा? 2 ऑप्शन. ऑप्शन संपला. आता ऑप्शन संपला, परंतु एक लक्षात आलं का तुमच्या? हायड्रोजन जो आहे ना, हायड्रोजन हायड्रोजन कळते सर्वांना? तो थोडासा काय आला सांगा? झाला का चेंज? इकडे हायड्रोजनचे 2 ऍटम आणि इकडे झाले मेदूने 4, है की नाही? थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. मी तर हायड्रोजनचे इकडे सुद्धा 4 जर आपल्याला करायचे असतील, बरोबर, इफ यू वॉन्ट टू काय सांगा 4 हायड्रोजन, देन काय करावं लागेल आपल्याला सांगा? इथं 2 करावं लागतील. येते लक्षात? ठीक आहे. मग आता पहा, नाऊ वी बॅलन्स ऍटम्स ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनचे बॅलन्स करू. पहा, हायड्रोजनचे लेफ्ट साइडला किती आहेत? 2. राईट साइडला किती आहे मेदूने? 4 आहेत. पहा, 2 काय आले सांगा? 4. मी इथं 2 H2S घेतो, मेदूने 4 होते. चालेल. चला सांगा काय आलं? SO2 प्लस H2S काय घेतलं मी? ट्वाइस H2S आणि गिव्स राइज टू काय सांगा? ट्वाइस S आणि प्लस काय सांगा? 2 H2O. झालं हायड्रोजन बॅलन्स. झालं पहा, ट्वाइस H2 इथं पण 4 आणि इथं पण 4. हा लक्षात आलं सर्वांच्या? पण हायड्रोजन बॅलन्स करताना आपल्या एक लक्षात आलं का तुमच्या? सल्फर अनबॅलन्स झालेले. पहा, सल्फरचे ऍटम्स अनबॅलन्स झाले. सल्फर या ठिकाणी 1 आणि हे 2 वापरल्यामुळे इथं 2 घेतल्यामुळे 2 आणि 1 हे 2 झाले. पहा, हे 2 सल्फरचे, हा 1 सल्फरचा, 3 सल्फर. आणि इकडे सल्फर किती आहे? फक्त 2. म्हणजे इथं फक्त 2 च्या ऐवजी किती करावे लागतील आपल्याला? 3 करावे लागतील. म्हणजे मग इकडे सल्फरचे ऍटम आणि तिकडले सल्फरचे ऍटम सेम होतील. आता पहा, नाऊ वी बॅलन्स, नाऊ वी बॅलन्स ऍटम्स ऑफ सल्फर. हा ठीक आहे. मग आता इथं पहा, SO2 प्लस ट्वाइस H2S. सल्फरचे हा 1 आणि हे 2 3 होते. इकडे सुद्धा 3 येण्यासाठी थ्राइस S करूयात आणि प्लस काय सांगा? ट्वाइस H2O. अशा प्रकारे रिएक्शन बॅलन्स होईल. आपण चेक करू, व्हेरिफिकेशन करू. तुम्ही लक्ष द्या, व्हेरिफिकेशन. या ठिकाणी इलेमेंट, या ठिकाणी काय सांगा? नंबर ऑफ ऍटम्स.
ठीक है, एलिमेंटरी का संख्या नंबर ऑफ एटम्स, लक्ष्य द्या आता वेरिफिकेशन आपण करणार आहोत त्याचा। लेफ्ट हैंड साइड आणि काय सांगा राइट हैंड साइड सांगा, एलिमेंट पहिला कोणता आहे सल्फर, नंतर काय सांगा हायड्रोजन, नंतर काय सांगा ऑक्सिजन, तर सल्फर ऑक्सिजन आणि काय सांगा हायड्रोजन। चला लेफ्ट हैंड साइडला सल्फर जे किती आहेत 1 1 आणि हे 2 ट्वाइसेस, हां मे 2 आणि 1 3 आयटम्स आहेत पाच सल्फरचे लेफ्टला, राइटला किती आहे सल्फरचे 5 3s, मे किती आहे सांगा 3, मे लेफ्टला आणि राइटला सल्फरचे आयटमचे नंबर कसे आहेत सेम, मे सल्फर इज बॅलन्स। आता आपण हायड्रोजन पाहूया, पा हायड्रोजन किती आहे बे 2 2s2, 2s2 म्हणजे काय सांगा बे दोन चार हायड्रोजन चे आयटम आहेत, तसला 2s2 म्हणजे किती सांगा 4, मे हायड्रोजन 4 आणि लेफ्ट हँड साइडला राइट हँड साइडला सेम नंबर ऑफ हायड्रोजन सारखे। आता आपल्याला पाहिजे ऑक्सिजन, काय पाहिजे ऑक्सिजन, पा यू कैन सी दैट देयर आर 2 आइटम्स ऑफ ऑक्सिजन इन द लेफ्ट हैंड साइड एंड इन द राइट हैंड साइड पा ट्वाइस H2O म्हणजे 2O म्हणजे किती दोन आइटम्स, 2 आइटम्स ऑफ ऑक्सिजन इन द लेफ्ट, 2 आइटम्स ऑफ ऑक्सिजन इन द काय सांगा राइट। इन दिस वे द सल्फर ऑक्सिजन एज वेल एज काय सांगा हायड्रोजन ऑल गेट्स काय सांगा बॅलन्स, सगळ्याच्या सगळ्या आपल्याला बॅलन्स होताना दिसतात येते लक्षात ठीक आहे। तर इन दिस वे वी हैव बॅलन्स द काय सांगा केमिकल रिएक्शन, लक्षात घ्या एकदम सोपी पद्धत आहे बा, काय नाही करायचं तुम्हाला, इथं असे किती नंबर घ्यायला आवडे 2 घेऊ शकता 3 घेऊ शकता, बॅलन्स करायसाठी फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये बदल नाही करायचा कुठलाच, बरोबर ठीक आहे, डोंट काय सांगा मेक एनी चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला। हा इथं 2 चे 3 घ्या 4 घ्या 5 घ्या, इथं 2 4 5 जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊन लेफ्ट हँड साइडला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द पर्टिक्युलर एलिमेंट अँड राइट हँड साइडला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द पर्टिक्युलर एलिमेंट, हे तुम्हाला काय करायचे सिमिलर करायचे सेम करायचे नंबर ऑफ एलिमेंट्स चे ॲटमची संख्या सेम करायची, मी त्याला म्हणतात काय सांगा बॅलन्स केमिकल इक्वेशन, मध्ये इज द बॅलन्स केमिकल इक्वेशन आलं लक्षात ठीक आहे। तर या पद्धतीने यू कॅन काय सांगा बॅलन्स द केमिकल इक्वेशन, केमिकल इक्वेशन आपण बॅलन्स करू शकतो ठीक आहे। आता मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो आपल्या बुक मध्ये पहा, इन युअर बुक अनदर एक्झाम्पल H2S2O7 पहा आता लक्ष द्या, नेक्स्ट एक्झाम्पल आय एम गोइंग टू राउट राइट H2 पहा तिसरा एक्झाम्पल मी घेतो H2S2 आणि काय सांगा O7 H2S2O7 प्लस H2O प्लस H2O बोथ आर इन द लिक्विड स्टेट गिव्स राइज टू पा गे गिव्स राइज टू H2SO4 इन लिक्विड स्टेट H2SO4 इन काय सांगा लिक्विड स्टेट। यू आर गिवन द अनदर एग्जांपल फॉर बॅलन्सिंग पा, बॅलन्स करण्यासाठी मी परत एक त्या ठिकाणी आणखी एक एग्जांपल त्या ठिकाणी घेतले पा लक्ष द्या सेम एलिमेंट त्यामध्ये आहे त्यामुळे हा चार्ट मी असं जास्त ठेवतो बाकी सगळ्यांनी रफ करतो ठीक आहे। चला पा नीट लक्ष द्या पा, बाकी काय काय कुठले कुठले एलिमेंट हायड्रोजन आहे सल्फर आहे ऑक्सिजन आहे हायड्रोजन ऑक्सिजन म्हणजे सल्फर ऑक्सिजन आणि हायड्रोजन दिस आर द काय सांगा एलिमेंट्स बरोबर हे एलिमेंट्स ने रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे। चला हाऊ मेनी एलिमेंट्स ऑफ ऑक्सिजन हाऊ मेनी आयटम्स ऑफ ऑक्सिजन सल्फर सल्फरचे किती आहे तिथं 2 आयटम्स इकडे सुद्धा सल्फरचा किती आहे ओनली 1 आयटम आहे पा लक्ष H2 हायड्रोजनचे 2 आहेत सल्फरचा 1 आहे ऑक्सिजनचे 4 आहे सल्फरचे 2 आयटम्स लेफ्ट साइडला राईटला मात्र एकच आयटम आहे म्हणजे याचा अर्थ अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे। कुठल्या प्रकारचे केमिकल इक्वेशन आहे अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन। चला सल्फरचा झाला तर ऑक्सिजनचा चेक करू ऑक्सिजनचे हाऊ मेनी आयटम्स ऑफ ऑक्सिजन इन द लेफ्ट हँड साइड 7 हा प्लस 1 किती आले सांगा 8 आयटम्स ऑफ ऑक्सिजन इन द लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडला किती आहे सांगा O4 पाहिलं तर O4 म्हणजे किती आहे फक्त 4 आयटम्स ऑफ ऑक्सिजन इन द राइट हँड साइड ऑक्सिजनचे 4 आहेत। चला जाऊ पुढे सल्फर झाला ऑक्सिजन आला आता हायड्रोजनचे पा हाऊ मेनी आयटम्स ऑफ ऑक्सिजन हे पाहिलं तर 2 आहेत हे 2 आणि हे 2 H2 आणि H2 किती आहे सांगा 4 आयटम्स ऑफ काय सांगा हायड्रोजन आणि त्या बाजूला पा हायड्रोजनचे किती आहे सांगा 2 आहेत फक्त हायड्रोजनचे 2 आहेत मग हाऊ मेनी आयटम्स इन द लेफ्ट हँड साइड 8 आणि 4 12 9 14 14 आयटम्स ऑफ काय सांगा इन द लेफ्ट हँड साइड आणि 4 9 6 आणि काय सांगा 7 आयटम्स इन द राइट हँड साइड म्हणजे तुमच्या असं लक्षात येते की लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड द नंबर ऑफ आयटम्स आर नॉट सेम म्हणजे दिस इज द अनबॅलन्स्ड केमिकल काय सांगा इक्वेशन हे अनबॅलन्स्ड अशा प्रकारचं केमिकल इक्वेशन आहे। कुठल्या प्रकारचे अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन अशा प्रकारचं इक्वेशन आहे। तर हे आपल्याला काय करायचे सांगा बॅलन्स करायचे काय करायचे आपल्याला ते बॅलन्स करायचे कशा प्रकारे बॅलन्स करायचं। चला आपण काय करू हा जो काय ह्याच्यामध्ये पहिले एक गोष्ट घेऊयात सल्फर पहिला मॅनेज करायला घेऊयात काय घेऊयात सल्फर नाउ वी फर्स्ट बरोबर ठीक आहे बॅलन्स द
नंबर ऑफ एटम्स, नंबर ऑफ एटम्स बरोबर वे फर्स्ट झाल्यानंतर नंबर ऑफ एटम्स ऑफ काय सांगा सल्फर, सल्फरचे किती आहे तिकडे दोन, तिकडे किती आहे सांगा ओनली वन, याचा अर्थ काय केलं त्या साईडला इथे टू घेतले आपण की दोन होतील की नाही सल्फरचे, इथे टू टाकला आपण, टू जर टाकलं की दोन सल्फरचे होऊन जातील, मग पहा टू म्हणजे काय आलं पहा एच टू एच टू एस टू ओ सेवन प्लस एच टू ओ आणि या ठिकाणी काय करायचं ट्वाइस एच टू एस ओ फोर काय येते सांगा आहे का सल्फर झाला का बॅलन्स, सल्फरच्या नंतर आता दुसरा आयटम घेऊयात आपण ऑक्सिजन घेऊयात पहा लक्षात घ्या काय येते सांगा ऑक्सिजन, हाउ मेनी आयटम्स ऑफ ऑक्सिजन देअर सेवन आणि हा प्लस एट इकडे किती आहे सांगा टू इंटू ओ फोर फोर चार दोन्हे आठ ऑक्सिजनचे ऑलरेडी बॅलन्स झाले सल्फर मुळे ऑक्सिजन आपोआप बॅलन्स झाला, आता राहिला कोण सांगा हायड्रोजन, हायड्रोजनचे इथे किती आहे दोन आणि हे दोन किती चार त्या बाजूला बेदोने किती सांगा चार झाले का म्हणजे नुसता सल्फर बॅलन्स केला तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन आपोआप बॅलन्स झाले त्यामुळे उरलेल्या स्टेप्स आपल्या वाचल्या सगळ्या म्हणून पहा लक्षात सल्फरचे लेफ्ट साइड लगेच झाले टू राईट साइड सुद्धा ट्वाइस एस आहे का टू ऑक्सिजनचे पहा सेवन आणि वन किती झाले सांगा एट आणि इकडे पहा दोन आणि ओ फोर चार दोन्हे आठ ऑक्सिजनचे आठ झाले आणि हायड्रोजनचे पहा दोन 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 चार आणि इकडे ट्वाइस एस टू म्हणजे किती झाले दोन दोन चार असा प्रकार आहे नंबर ऑफ ऑर एव्हरी एलिमेंट नंबर ऑफ एटम्स इन द लेफ्ट हँड साइड अँड नंबर ऑफ एटम्स इन द राइट हँड साइड इज काय सांगा सेम सल्फरचे लेफ्टला दोन होते राईटला दोन आले ऑक्सिजनचे लेफ्टला आठ होते राईटला आठ आले आणि काय सांगा हायड्रोजनचे लेफ्टला चार होते राईटला चार आले इन दिस वे द इक्वेशन इज काय सांगा बॅलन्स म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर द बॅलन्स द काय सांगा बॅलन्स द केमिकल द बॅलन्स द केमिकल इक्वेशन इज काय आलं एच टू एस टू ओ सेवन प्लस एच टू बोथ आर इन लिक्विड स्टेट आणि गिव्स राइज टू काय सांगा ट्वाइस एच टू एस ओ फोर हियर इट इज ऑल्सो इन द काय सांगा लिक्विड स्टेट तर दिस इज द काय सांगा बॅलन्स केमिकल इक्वेशन इन दिस वे यू कॅन काय सांगा बॅलन्स द केमिकल इक्वेशन अशा प्रकारे आपण काय म्हणले केमिकल इक्वेशन काय करू शकतो बॅलन्स करू शकतो हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला राईट करायचं असतं लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे आता आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे बाळा एक लास्ट एक्झाम्पल मी घेतो बॅलन्सिंगचं बुक मधलंच एक्झाम्पल आहे राईट डाऊन अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिएक्शन पहा खालील रिएक्शन साठी जी काय रिएक्शन दिलेली जर बॅलन्स केमिकल इक्वेशन राईट करा असं प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे चला आपण चेकआउट करूया हाऊ टू बॅलन्स दॅट मी पहिलं काय करतो स्टेप वन काय आपली पहिली स्टेप काय असते की राईट द काय सांगा केमिकल इक्वेशन युजिंग द काय सांगा वर्ड इक्वेशन हे वर्ड इक्वेशन आहे त्याच्या आधारे केमिकल इक्वेशन आपण त्या ठिकाणी लिहू स्टेप्स लिहित नाही चला कॅल्शियम क्लोराईड काय फॉर्म्युला आहे कॅल्शियम क्लोराईडचा सी ए सी एल टू प्लस सल्फ्युरिक ऍसिड सर्वांना माहिती एच टू एस ओ फोर गिव्ज राईट कॅल्शियम सल्फेट कॅल्शियम सल्फेटचा सी एस ओ फोर आणि हायड्रोजन क्लोराईड म्हणजे एस सी एल अशा प्रकारे मी ते काय केलं सांगा बॅलन्स अशा प्रकारचे केमिकल इक्वेशन त्या ठिकाणी लिहिलं तर ते सर्वांना आता हे जे इक्वेशन मी या ठिकाणी लिहिलेलं आहे मला लक्षात घ्या हा ठीक आहे या इक्वेशन मध्ये व्हॉट वी आर गोइंग टू डू आता आपल्याला काय करायचं पहा लक्षात घ्या व्हॉट वी आर गोइंग टू काय सांगा काय करायचं आपल्याला तर पहिले ऍटम्स पहा मी या ठिकाणी लिहितो पहा मागाच्या सारखं जातं इलेमेंटची संख्या आहे हे इक्वेशन बॅलन्स आहे का ते पहिल्यांदा पाहूया इथं लिहितो इलेमेंट इथं काय सांगा नंबर ऑफ ऍटम्स नंबर ऑफ काय सांगा ऍटम्स राईट ठीक आहे लेफ्ट हँड साइड आणि काय सांगा राईट हँड साइड चला पहा लक्षात घ्या इलेमेंट कोणकोणते आहेत ते कॅल्शियम आहे पहा दुसरा इलेमेंट काय सांगा क्लोरीन आहे तिसरा कोण आहे सांगा हायड्रोजन आहे कॅल्शियम आहे क्लोरीन आहे हायड्रोजन आहे चौथा एलिमेंट कोणता आहे सांगा सल्फर आहे बाजूच्या साईडला आणि त्यानंतर पाचवा एलिमेंट कोणता आहे सांगा ऑक्सिजन आहे काय ठीक आहे तर दीज आर द काय सांगा डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट इन द काय सांगा रिएक्शन रिएक्शन मध्ये या वेगवेगळ्या एलिमेंट्स ने पार्टिसिपेट केलेले आहे पहा कॅल्शियम आहे क्लोरीन आहे हायड्रोजन आहे सल्फर आहे आणि काय सांगा ऑक्सिजन दीज आर द डिफरंट एलिमेंट्स हाऊ मेनी ऍटम्स ऑफ कॅल्शियम पहिले कॅल्शियम का एकच ऍटम इकडे आणि समोरच्या सुद्धा एकच आहे मी कॅल्शियमचा ऍटम्सची संख्या बॅलन्स आहे क्लोरीनचं जर पाहिलं तर इकडे क्लोरीनचे दोन ऍटम्स पहा सी एल टू आणि इकडे मात्र एकच एस सी एल मध्ये एकच एस सी एल इकडे दोन आहेत आणि इकडे काय सांगा एकच आहे हायड्रोजनची जर संख्या पाहिली तर हायड्रोजनचे दोन ऍटम्स इकडे आहेत इकडे एकच ऍटम आहे इकडे दोन आणि ह्या बाजूला काय सांगा एकच ऍटम आहे सल्फरचा जर विचार केला तर ओनली वन ऍटम इन द लेफ्ट हँड साइड पहा येस इथं सुद्धा काय सांगा येस म्हणजे सल्फर इज बॅलन्स नंबर ऑफ सल्फर ऍटम्स इज बॅलन्स आणि ऑक्सिजनचा जर विचार केला तर इकडे चार ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत तर इकडे सुद्धा चार ऑक्सिजनचे ऍटम्स सेम ऑक्सिजनचे ऍटम्सची संख्या चार आहे
मग काय करायचं, ज्या एलिमेंटची नंबर ऑफ एटम्स अनबॅलन्स आहे त्याच्यापासून सुरुवात करा, किंवा मग ज्या कंपाऊंड मध्ये सर्वात जास्त नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ एटम्स आहेत त्याच्यापासून सुरुवात करा. आपण ह्याच्यापासून सुरुवात केली तरी चालेल. आता पहा अनबॅलन्स कोण आहे, पहा कॅल्शियम अनबॅलन्स आहे का, पहा लक्ष, कॅल्शियम कसं आहे अनबॅलन्स आहे, हायड्रोजन सुद्धा अनबॅलन्स आहे सर्वांना, इथे लक्ष सर्वांच्या, ठीक आहे. मग आता आपण काय करू, इथून सुरुवात केली तरी चालेल किंवा हायड्रोजन पासून सुरुवात केली तरी चालेल, आणि हायड्रोजन सुद्धा अनबॅलन्स आहे, मग जे एलिमेंट अनबॅलन्स आहे त्याच्यापासून सुरुवात केली तरी चालते, किंवा हायड्रोजन अनबॅलन्स आहे कॅल्शियम किंवा सॉरी क्लोरीन किंवा हायड्रोजन या दोघांपैकी कोणापासून सुरुवात आपण जरी केली, तर क्लोरीन ह्या कंपाऊंड मध्ये आणि हायड्रोजन ह्या कंपाऊंड मध्ये आपण कोणापासून जरी सुरुवात केली तर ते मॅच होण्यासारखं आहे. चला आपण याच्यापासून सुरुवात करूया, चालेल, पहिले एलिमेंट पहिल्या कंपाऊंड पासून सुरुवात करतो. पा नाऊ वी फर्स्ट बॅलन्स, पहिल्यांदा आपण बॅलन्स करू, कोणाचे बॅलन्स द नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ ऍटम्स ऑफ काय सांगा क्लोरीन, पहिल्यांदा आपण क्लोरीनचे नंबर ऑफ ऍटम्स बॅलन्स करायला येऊ. सांगा या बाजूला किती आहे, दोन, या बाजूला किती आहे, फक्त एकच आहे. मग इथं जर याला दोन ने मल्टिप्लाय केलं किंवा दोन असं जर लिहिलं आपण प्रिफिक्सला, तर ट्वाइस एस सेल म्हणजे दोन सेल होतील की नाही, मग करूयात आपण तसं. पहा देअरफोर पहा सी ए सी एल टू प्लस एच टू एस ओ फोर व्हॉट गिव्स सी ए एस ओ फोर आणि प्लस काय सांगा ट्वाइस एस सी एल. आता प्रत्येक स्टेपला रिएक्शन बॅलन्स झाले की पाहिजे, जर बॅलन्स नसेल झाले तर परत पुढे जायचं. चला पाहूया, कॅल्शियम किती एक ऍटम, ह्या बाजूला सुद्धा एक ऍटम, क्लोरीनचे किती दोन ऍटम्स आहेत, पहा या बाजूला ट्वाइस, इथं दोन टाकल्यामुळे झाले का दोन क्लोरीनचे ऍटम झाले. हायड्रोजन किती इकडे टू, पण इथं टू टाकल्यामुळे पहा टू हायड्रोजन आहे का, हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झाला ट्वाइस एच आणि एच टू, ठीक आहे. सल्फर किती एकच ऍटम, इथं सुद्धा एकच ऍटम, ऑक्सिजनचे चार आहेत, ऑक्सिजनचे चार आहेत, झाले सगळे बॅलन्स एका स्टेप मध्येच रिएक्शन बॅलन्स झाले, ओनली वन स्टेप करते सर्वांना. आणि अशा प्रकारे मग या ठिकाणी लिहितो व्हेरिफिकेशन, मी लागलं तर करतो व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन पहा परत एकदा मी चार्ट त्या ठिकाणी बनवतो, लक्ष द्या एका बाजूला काय सांगा, एकच मिनिट हा चार्ट बनवतो परत एकदा नीट लक्ष द्या. त्या ठिकाणी काय सांगा इलेमेंट, इलेमेंटचं नाव, इलेमेंट इथं काय सांगा नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ काय सांगा ऍटम्स, लेफ्ट हँड साईडला किती आणि राईट हँड साईडला किती. चला एलिमेंट कोणते येते, कॅल्शियम होतं, क्लोरीन होतं, हायड्रोजन होतं, सल्फर होतं आणि ऑक्सिजन होतं. कॅल्शियमचे ऍटम चेक करा, कॅल्शियम इकडे एक आहे इकडे सुद्धा एक, कॅल्शियमचे वन ऍटम्स ऑन इच साईड. क्लोरीनचे इकडे दोन झाले पाहता आणि इकडे ट्वाइस सीएल आहे का, दोन आहे, दोन एच दोन सीएल, क्लोरीनचे दोन झाले. हायड्रोजनचे किती झाले पहा, हायड्रोजन एच टू, दोन ऍटम्स आहेत हायड्रोजनचे आहे का, इकडे सुद्धा एच टू आहे की नाही, दोन एच, हायड्रोजनचे दोन ऍटम्स दोन्ही साईडला झाले. सल्फरचा इकडे एकच ऍटम आहे, इकडे सुद्धा एकच ऍटम आहे, ओनली वन ऍटम ऑफ सल्फर ऑन बोथ साइड्स. अँड देन फायनली ऑक्सिजनचे इकडे किती ओ फोर चार आहेत आणि इथे सुद्धा ओ फोर, ऑक्सिजनचे काय सांगा चार. तर अशा प्रकारे म्हणून आपण लिहू शकतो द बॅलन्स, द बॅलन्स केमिकल, द बॅलन्स केमिकल इक्वेशन इज काय, बॅलन्स केमिकल इक्वेशन हे पाहिजे सी ए सी एल टू हेच लिहायचे हा, प्लस काय सांगा एच टू एस ओ फोर गिव्स राइज टू सी एस ओ फोर आणि प्लस काय सांगा ट्वाइस एस सी एल. जिथे जिथे शक्य असेल माहिती असेल तर लिहायचं हा की नाही, ज्याच्या आपलं एच टू एस ओ लिक्विड असतं तर लिक्विड मध्ये लिहायचं, एस सी एल लिक्विड तयार होतं लिक्विड मध्ये लिहायचं, कॅल्शियम क्लोराईड हे जे ते सॉलिड असतं, जे जे शक्य असेल तुम्हाला ते त्या ठिकाणी लिहायचं, जे नाही शक्य ते कुठे लिहायचं नाही, चुकीचं लिहायचं नाही, कळतं सर्वांना, जे जे शक्य असेल तेवढं जेवढं शक्य असेल तेवढं लिहायचं हा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय सांगा राईट डाऊन तर काय सांगा केमिकल बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, तर बॅलन्स असं प्रकारचं केमिकल इक्वेशन तुम्ही राईट करू शकता, लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. तर इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द टॉपिक कॉल्ड काय सांगा बॅलन्सिंग ऑफ द केमिकल इक्वेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन सुरू करणार आहे, राईट, थँक्यू.